नमस्कार. एक भिकारी दिवसभर पुष्कळ नाम जप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रकट झाला आणि त्याने भिकाऱ्याला काय हवे ते माग असे सांगितले. भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, मोहरा कशात घेणार? भिकाऱ्याने जोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, तू पुरे म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन, पण एक अट, मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरीची माती होईल. भिकाऱ्याने अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोहऱ्यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते हे लक्षात येऊनही भिकारी पुरे म्हणेना शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या. समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.